नमस्कार, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत मैद्याची बर्फी, एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशी बेकरी स्टाईल मैद्याची बर्फी। तर चला बनवूयात मैद्याची बर्फी। आता आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता 1/2 कप आपल्याला तूप वापरायचं आहे। इथे मी घरी तयार केलेलं गावरान तूप घेतलेलं आहे। आता ते आपल्याला थोडंसं मेल्ट होऊन द्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये 1/2 वाटी मैदा घ्यायचा आहे। हा मैदा मी चाळून घेतलेला आहे। आता आपल्याला तो 2 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आपल्याला जास्त भाजून घ्यायचा नाहीतर आपली बर्फीचा रंग बदलतो। आपल्याला फक्त त्याचा कच्चापणा दूर करण्यासाठी 2 मिनिट व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता आपला मैदा व तूप व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता तो पण एका साईडला ठेवून देऊयात। आता आपल्याला बर्फीसाठी पाक करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी 1/2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1/2 वाटी साखर टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला याचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला साखर व पाणी आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे, गोळीबंद पाक बनवायचा नाहीतर आपली बर्फी कडक होते। आता आपला पाक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण तो हाताच्या साहाय्याने चेक करू। बघा, एकतारी पाक झालेला आहे। आपला पाक आपल्याला पुढे जाऊन द्यायचा नाही। आता या पाकामध्ये आपल्याला आपण भाजून घेतलेला मैदा व तूप टाकून घ्यायचा आहे। हे मिश्रण आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, गॅस चालू ठेवायचा नाही। आता आपल्याला हा पाक व मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत। एकजीव करून घ्यायचा आहे, सतत हलवत राहायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, गॅस बंद केलेला आहे आपण। आता हे मिश्रण आपलं थंड होऊ लागलेलं आहे। जसजसं हे मिश्रण थंड होते तसं आपलं मिश्रण हे घट्ट होत जातं, तुम्ही बघू शकता। आता हे या मिश्रणामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पूड टाकून घ्यायची आहे। ही क्रिया गॅस बंद केल्यानंतरच करायची आहे, नाहीतर वेलचीचा वास निघून जातो। आता आपली वेलची व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आपली बर्फी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यासाठी मी एका प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे आपलं मिश्रण ओतून घ्यायचं आहे। आता आपली बर्फी सेट करून घ्यायची आहे। आता आपली ही बर्फी आपण व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे, सर्वत्र पसरवून घ्यायची आहे। आता हे आपलं मिश्रण आपण 15 मिनिट थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपली बर्फी व्यवस्थित सेट होते। आता बर्फी आपली थंड झालेली आहे, 15 मिनिट झालेले आहेत, आपली बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण बर्फी कट करून घ्यायची आहे। त्यासाठी चाकूच्या साहाय्याने आपल्याला बर्फी कट करून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। मस्त अशी व्यवस्थित आपली बर्फी कट होत आहे। आता आपली बर्फी कट करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण बर्फी काढून घेऊया। मस्त अशी आपली पांढरी शुभ्र अशी बर्फी तयार झालेली आहे। आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपली बर्फी तयार झालेली आहे, एकदम पांढरी शुभ्र अशी मऊ लुसलुशीत बर्फी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास
वीडियोला लाइक करा, शेयर करा आणि सब्स्क्राइब जरूर करा।